या प्रयोगात जर तुम्ही बघितलात तर ही ताई एका मोठ्या वर्तमानपत्रापासून किती सहजपणे पट्ट्या फाडत आहे, पण हीच गोष्ट दादाला मात्र जमत नाही आहे. असं का बरं होतं आहे? चला आपण जाणून घेऊ. आपल्याला माहीतच आहे की कागद हा वनस्पतीच्या खोडापासून बनला आहे, त्यामुळे कागदामध्ये वनस्पतीतले तंतू असतात आणि त्याची स्वतःची एक विशिष्ट रचना आणि अस्तित्व असतं. आता या प्रयोगासाठी एक वर्तमानपत्र घेऊन त्याचे दोन समान भाग करू. पेपर उभा ठेवून फाडला आणि आडवा ठेवून फाडला तर काय फरक पडतो हे आपण पाहणार आहोत. आता अशा प्रकारे पेपर आडवा ठेवून मग तो फाडला तर कागदातल्या तंतूच्या रचनेनुसार तो अगदी सहज फाटतो आणि आपल्याला उभ्या रुंद पट्ट्या मिळतात. पण जर याच वर्तमानपत्राचा दुसरा अर्धा भाग घेऊन तो उभा ठेवून फाडला तर आता कागदातील तंतुरचनेच्या विरुद्ध दिशेने आपण फाडण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे मगासारख्या छान लांब पट्ट्या न मिळता हा कागद असा छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये फाटतो आहे. आता तुमच्या लक्षात आलं का? वनस्पतीच्या खोडांपासून कागदाची निर्मिती झाल्यामुळे वनस्पतीचे तंतू या वर्तमानपत्रात देखील आहेत आणि या तंतूच्या रेषेत कागद सहजतेने फाटतो, नाहीतर मग पट्ट्यांऐवजी तुकडेच मिळतात. त्यामुळे या दादाने कितीही काळजीपूर्वक फाडण्याचा प्रयत्न केला तरी वर्तमानपत्र आडवं धरल्यामुळे मोठ्या रुंद पट्ट्या फाडता येणं शक्य नाही.